सर्वच निवडणुका राज्यातल्या फक्त बिजली कारखान्यासाठी पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला. झालं काय? झालं काहीच नाही. फक्त एवाय पाटील मासा गळाला लागला, दुसरी काही घटना घडली. सरकारचं नुकसान किती होणार आहे? 150 कोटीचं व्याज किती जाणार आहे? किती प्रचंड प्रमाणात सभासदांची किंमत मोजावी लागणार आहे त्याचा आमदार प्रकाश जाधवांनी कधी विचार केला नाही. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. गेल्या 15-20 वर्षामध्ये आम्ही या कारखान्याची धुरा टीपी पाटील साहेबांच्या हातामध्ये दिली आणि गेल्या 15-20 वर्षामध्ये त्याचा उल्लेख टीपी पाटलांनी आपल्या भाषणामध्ये केला. या कारखान्याचा सर्वात जास्त यथार्थ देण्याचा विक्रम त्यांनी केला. कामगारांचा महिन्याच्या महिन्याला पगार देणं, पूर्णिवर्ती बिल वेळेवर देणं, 28% कामगारांचा उत्तरणी बोनस देण्याचं काम त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे आणि त्याचा उल्लेख केला. गेल्या 5 वर्षिक निवडणुकीमध्ये जाधव गुरुजी सातत्याने भाष्य करत होते की केपी पाटील 24 मेगावॅटची करतायत, 150 कोटी रुपये कर्ज काढतायत, या कारखान्याची आता प्रक्रियेसाठी सिलेक्ट होणार नाही. आणि आपण बघितलं असाल गेल्या 5-6 वर्षामध्ये अजित दादा पवार यांचे मला मनपूर्वक आभार मानले पाहिजेत, ज्याचा उल्लेख प्रवीण मुख्यांनी केला. आमच्या तालुक्यात काही मंडळीने या टावर लाईनला विरोध केला आणि अनेक दिवस ही वीज जोडणी होऊ शकली होती. अजितदादा पवार यांनी तोडणीमध्ये उपकेंद्र निर्माण केलं आणि या बिजलीची वीज जोडणी त्यांनी करून घेतली. 6 महिन्याचा कालावधी गेला, अनेक कोटींचं नुकसान या कारखान्यात झालं. परंतु त्या काळामध्ये विरोध करणारी मंडळी काल दुर्ब्याच्या व्यासपीठावर होती. इकडं आता 150 कोटीचा कर्ज काढून यावर्षी इथेनॉल प्रकल्प घेतला आणि आपले आमदार प्रकाश आंबेडकर यांनी शंभूराजे देसाई जे या उत्पादन शुल्क घाटणीचे मंत्री आहेत त्यांना सांगून इराचं पत्र अडवलं. एकनाथ शिंदेचे 40 आमदार जे गटाचे आहेत ते फार एकमेकांची फिरी आहे, त्यांचा एक शब्द ते म्हणत नाही. सरकारचं नुकसान किती होणार आहे? 150 कोटीचं व्याज किती जाणार आहे? किती प्रचंड प्रमाणात सभासदांची किंमत मोजावी लागणार आहे त्याचा आमदार प्रकाश जाधवांनी कधी विचार केला नाही. मी अनेक वेळा त्यांना भेटतो, त्याला म्हटलं निवडणुकीच्या वेळा निवडणुका करा, परंतु हा सभासदांचा कारखाना आहे, सभासदांचं नुकसान आहे. केपी पाटलाचे व्यक्तिगत काही नुकसान होणार नाही, तरी सुद्धा त्यांनी जुमानलं नाही. आणि ज्यावेळा आम्ही राजकीय भूमिका बदलली, अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली मी या मंत्रिमंडळात गेलो, त्यावेळा अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटून या इरादा पत्र मिळवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. म्हणून एवढं थांबलं नाही. म्हणून नंतर त्यांनी प्रयोग केला, विद्री कारखान्याची निवडणूक लागली, त्यावेळा एकाच कारखान्याची निवडणूक जवळच्या हमीरवाडे कारखान्याची निवडणूक सुरू झाली, भोगावती कारखान्याची निवडणूक सुरू झाली, परंतु बिजली कारखान्याची निवडणूक ही रद्द करण्याचा निर्णय घेतला. हायकोर्टात केपी पाटील गेले आणि सर्वच निवडणुका राज्यातल्या फक्त बिजली कारखान्यासाठी पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला. झालं काय? झालं काहीच नाही. फक्त एवाय पाटील मासा गळाला लागला, दुसरी काही घटना घडली नाही. सभासद जिथे तिथे आहे, केपी पाटलावर प्रचंड विश्वास आहे. मी तुम्हाला शब्द देऊ इच्छितो की आज 38 रुपये साखर जर झाली, आता 3637 या नवीन टाकला, एक 38 सरासरी जर साखर केपी पाटील या वर्षभरात विकू शकले तर 32 एफआरपी राजीव शेट्टींच्या म्हणण्याप्रमाणे 35 दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु सरासरी 38 साखर गेली पाहिजे. म्हणजे साहेब दुसरं इथेनॉल प्रकल्प हा वेळेवर विषय चालू झाला पाहिजे. या वर्षाचा हंगाम कमी आहे, फक्त 100 दिवस हंगाम चालेल, 9 महिने नोकऱ्याला बघून बसून पगार द्यावा लागणार आहे. आणि मी कालही राज्य शेतीला विनंती केलेली आहे, हे वर्ष आंदोलनाचं नाही, हे वर्ष आंदोलनाचं नाही. एक अभूतपूर्व परिस्थिती या राज्यात तयार झालेली आहे. पाऊस कमी पडलेला आहे, बोर्डला आणि विहिरीला पाणी कमी आहे, कालव्याला शेती कमी लावा असं पाटबंधारे खातं सांगायला आलेलं आहे. अल्पभूधारक शेतकरी फार मोठ्या अडचणीत आहे आणि म्हणून जे जे मिळेल ते कोल्हापूर जिल्हा सोडून संपूर्ण राज्यामध्ये 3 टप्प्यात एफआरपी दिले जाते. आमचाच कारखाना आपले कारखाना आहे की 1 टप्प्यात आपण एफआरपी देतो. राज्य शेतकऱ्या सगळ्या समजायला प्रयत्न केला. आज मंत्रिमंडळाने त्यांना बोलावलेला आहे, चर्चा होईल. माझी त्यांना कळकेची विनंती आहे की कारखाने आमचे बंद आहेत आणि कर्नाटकचे कारखाने सुरू आहेत. शेकडो टोळ्या आपल्या तालुक्यात आता वीज पडत आहेत,
फार मोठं तरी नुकसान होणार आहे. या हंगाम तुम्हाला गेल्या हंगामात पाहिजे ना, हंगाम संपल्यानंतर आपण तडजोड करू. त्याच्याप्रमाणे मी घेईन आज त्या कारखान्याकडे देण्यासाठी प्रसिद्धी नाही. म्हणून तुम्हाला जे सन्मान मोठ काढेल तो तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. मला वाटतं यामध्ये सुद्धा आम्ही काय शेतकऱ्यांच्या विरोधी नाही, सातत्यानं एपाटीपेक्षा जास्त दर देणारा आता बिजली कारखाना तर राज्यातला सर्वात जास्त दर देणारा कारखाना. आणि म्हणून मी 38 सरासरी साखर झाली तर 3500 रुपये दर या वर्षी तुम्हाला मिळेल एवढी खात्री मी आम्ही निर्णय देतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.